आगमन या ठिकाणी होईल का? टीम कोवेदिका इलेवन कोणी सी जा ही मॅच चालू होईल आणि जेव्हा मॅच चालू होईल या तुम्ही ऐकाल भिवंडी विभागातला अगदी 15 किलोमीटरचा प्रवास करून आज या क्रीडांगणावरती क्रिकेटचा चांगला खेळ चाललाय नक्कीच तो दाखवण्यासाठी या ठिकाणी विशाल आलात. सो विशाल इन्व्हाइट करतो आम्ही, पुढचा आवाज तुम्ही त्याचा ऐकणार. तो आता मी थांबेन, कुठे जाऊ नका, पाहत राहा, अनुभवत राहा. सतरंगी क्रिकेट संघ हेदुटने आयोजित सतरंगी चषक 2022 चा हा क्रिकेटचा महासंग्राम. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय देवीदासजी भंडारी साहेब यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या काका आणि या सन्मानासाठी मी विनंती करेन यज्ञेशजी काळे यांना आपल्या शुभेच्छा आपण सन्मान करायचा. थँक्यू सो मच भागेशजी म्हात्रे आणि करणजी काळन. सलोमॅचच्या दिशेने आपण जाऊया. पहिल्या फेरीतील हा आपल्याला तिसरा सामना पाहायला मिळेल. अर्थातच दोन बलाढ्य संघ टीम काकडवाल आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला खेळताना दिसेल टीम ईश्वरी इलेव्हन खोनी. दोन चांगले संघ. अर्थात विचार केला तर या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण पाहतात अनुभवतात सतरंगी क्रिकेट संघ हेरुडने आयोजित सतरंगी चषक 2022. आमचे आदरणीय गुरुनाथजी मडवी यांच्या माध्यमातून टीम काकडवालला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. घर बसला ते देखील मॅचला एन्जॉय करतात कारण भरपूर चांगला वर्क आपण उमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतो. चला मॅच सुरू करायची आमच्या अंपायर्स विनंती असेल कारण अजून देखील बघा मॅचेस भरपूर साऱ्या बाकी आहेत. तुमचं सहकार्य अगदी महत्वाचं आहे. मॅच सुरू होतीये. पहिल्या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज धर्मान पाहायला मिळतील. बली भोईर अर्थातच टीमचे कॅप्टन आहेत आणि अगदी पहिल्या षटकामध्ये इथं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. स्ट्रायकिंग एंडला जाऊन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच नितीन आणि त्यांच्या समेत नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय. पहिला बॉल पॉवर प्लेचा षटक असेल. फील्ड सेट पाहू शकता. एक कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर पॉईंटला फील्ड त्यानंतर फाईन लेग, त्यानंतर एक मिड ऑन, त्यानंतर एक स्क्वेअर लेग, त्यानंतर फाईन लेग आणि मिस्टेक अगदी पहिल्याच बॉलवरती. पहिल्याच बॉलवरती इथं मिळती आहे सफलता. स्वतः टीमचे कॅप्टन बली भोईर यांना लागणारा हा पहिला झटका अर्थात संघ खोनीला. अगदी पहिल्याच बॉलवरती अडवा बाटणं खेळायचं होतं आणि त्या प्रयत्नामध्ये इथं पहिली विकेट दरम्यान मिळाली आहे गोलंदाजाला बली भोईर. अगदी पहिल्या षटकामध्ये स्वतः टीमचे कॅप्टन आहेत आणि आता आपण म्हणू शकतो कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. बघा तुमच्या श्रेणीचा श्रेणीनाग जर भक्कम असेल ना तर तुम्ही प्रत्येकी सामन्यामध्ये इथं चांगलं कार्य करू शकता आणि या मॅचमध्ये बघा अगदी जिम्मेदारी स्वतःवरती घेतली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आली आणि एक महत्वाची विकेट नितीनची विकेट अगदी मिळाली आणि नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती सरफराज. सरफराज राज दरम्यान इथं चालेल की इथं आपल्याला बली भोईर चांगली गोलंदाजी करताना दिसतील. चेज इथं दरम्यान भरपूर मोठी आहे. भरपूर चांगली फिल्डिंग ऍट दी एंड झाली आणि या बॉलवरती आपण जर विचार केला तर रन्स तब्बल कम्प्लीट केल्या गेल्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीने ऑफ द मार्क झाला फलंदाज सरफराज आणि ऑफ द मार्क होताना पाहायला मिळाले आपल्याला संघ खोनी. एक चांगली टीम ईश्वरी इलेव्हन खोनीला आपण दरम्यान या मॅचमध्ये खेळताना पाहतो. अगदी काकडवाल टॉस जिंकला. बली भोईर यांनी आणि फर्स्ट फिल्डिंग चूज केली त्या अनुषंगाने इथं बघा पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर खाली राहतो. याच गोष्टी अगदी गरजेच्या आहेत. सिमेंट कॉन्क्रीट विकेटवरती तुम्ही मोस्ट ऑफ ज्या मॅचेस पाहतात बॉलचा जो बाउन्स आहे ना तुम्ही कधी प्रोटेक्ट करू शकत नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल कधी कधी भरपूर खाली राहतो तर कधी कधी गुडलँड स्पॉटवरनं बॉल चेस्ट लाईनला येतो. या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्या अनुषंगाने म्हणायचं झालं तर ॲज अ बॅट्समन तुम्ही शेवटच्या चरणावरपर्यंत इथं बॉलवरती नजर ठेवणं अगदी गरजेचं.
ऑनसाइड फटका है गैप शॉट सिलेक्शन चेज मोटी काउ कॉर्नर से फील्डर प्रयत्न तर करते हैं प्रयत्न इतना कमी पड़ना है कारण बॉल निघून गेला बाउंड्री लाइन ऐसी पलीकडे सौकार फटका इन पहा स्पेशली पावर प्ले का फायदा मिलने मिला फलंदाज सरफराज अगदी एक चांगला फटका चौकर दरमियान तशा पाठ मधून येतो पहिला षटकाचा खेल सुरू आहे पुढचा बॉल यावेळी जागा बनून जबरदस्त फटका इनसाइड आउट चा हा देखना फटका बॉल जाईल कवर बाउंड्री लाइन च्या पलीकडे वन बाउंस ओवर द लाइन चार रन प्रेक्षकांची मन जिंकणार हा फटका कारण अगदी जागा बनून इनसाइड आउट अगदी कठिन स्ट्रोक आहे पण त्याला परफेक्ट एक्झिक्यूट केले फलंदाज सरफराजने आणखीन एक चौकार पुढचा बॉल यावेळी सेन्सिबल क्रिकेट माहिती आहे दोन चौकार या ओव्हर मध्ये आले त्यानंतर इथं गोलंदाजाला सन्मान दिलं चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा दरम्यान या बॉल वरती देखील कंप्लीट होताना दिसतील धाव फलक या दोन धावींच्या मदतीने आज आपल्याला पाहायला मिळेल बारा वरती पहिल्या षटकाची समाप्ती अगदी बारा धावा धाव फलकाप्रती एक विकेट अगदी सुरुवातीस मिळाली पण त्यानंतर इथे सरफराजची भरपूर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये बारा आणि हा सामना तबल आपण विचार केला तर पाच ओव्हरचा चला बघा वेळेचं बंधन असणार आहे अवघ्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पाच षटकं टाकायची आहेत लगेच फिल्डिंग लावून घ्या अजून देखील भरपूर सारा मॅचेस टी व्ही स्क्रीनवरती तुम्ही ट्रॉफीज त्यानंतर आमची मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक बायसिकल तुम्ही पाहू शकता नंतर आमचा कॉम बॉक्स मी विशाल पाटील त्यानंतर आमचे एम टी सीचे ऑपरेटर रोशन आहेत भरपूर चांगला वर्क त्यांचा देखील पाहू शकता त्यानंतर डगआउटमध्ये सध्याच्या घडीला चेहऱ्यावरती स्माईल देखील आहे थोडीशी निराशा देखील आहे कारण एक विकेट गेला बारा धावा धाव फलकावरती आहेत बट प्लस पॉईंट घ्या सरफराज एक वर्ल्ड सेट बॅट्समन इथं फलंदाजी करताना आपल्याला इथं पाहायला मिळतो अजून देखील चार ओव्हरचा खेळ बाकी सर थोडी घाई करायची आहे टीम काकडवाल अजून देखील मॅचेस बाकी आहेत भरपूर साऱ्या सो प्लीज थोडी घाई करा एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा दरम्यान आपण इथं अनुभवतो सतरंगी चषक 2022 पूर्ण ऑल हेदुडने टीमची मेहनत दरम्यान आपण या स्पर्धेमध्ये पाहतो सातत्याने बघा 10 वर्ष आणि सातत्य काय असतं ते तुम्हाला टीम हेदुडनेच्या माध्यमातून पाहायला मिळेल प्रत्येक वर्षी अगदी थाटामाट्याने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि या वर्षी देखील बघा आयोजनामध्ये कोणतीही कमी नाही आहे भरपूर चांगलं आयोजन ऑल हेदुडने टीमच्या माध्यमातून आपण पाहतो दुसरा षटक पहिला बॉल इथे विचार केला तर एक्झॅक्टली हा प्रश्न आता पडला की एक्झॅक्टली कोणता स्ट्रोक खेळायचा होता रिप्लेमध्ये नक्कीच पाहू इच्छितो कारण अगदी इथं आपण बघितलं तर अडवा बाटने खेळायचा होता इथे आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये अगदी फर्स्ट ऑफ ऑल आपण बघितलं की फ्रंट फूटवरती खेळण्याचा प्रयत्न पण अगदी शेवटच्या मोमेंटला बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक चांगली डिलिव्हरी भरपूर चांगली गोलंदाजी दरम्यान या षटकामध्ये होत असताना अगदी पहिली दोन बॉल आपण बघितले तर डॉट बॉल क्रिकेटच्या पतल्यावरती मोठे फटके खेळण्यासाठी फुटवर्क अगदी महत्त्वाचा आहे तर बघा फुटवर्क जर चांगला असेल तर तुम्ही नेहमी मोठे फटके खेळू शकता पण इथं बघा फुटवर्कचा जर अभाव असेल तर मोठे फटके खेळणं तितकंच कठीण पुढचा बॉल आणखीन एक चांगली डिलिव्हरी क्या बात आहे सलग 6 तिसरा डॉट बॉल प्रेशर आता फलंदाजांना जाणवतो कारण बघा पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा एक मी मॅडम बघा संतुलित सुरुवात होती पण त्यानंतर इथे या षटकामध्ये हे जे सलगचे 3 डॉट बॉल आलेत ना आता प्रेशर पुन्हा एकदा क्रिएट होतोय फलंदाजीवरती बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट 5 ओव्हरची मॅच त्याच्यामध्ये एक एक बॉलचं अगदी महत्त्व भरपूर आहे त्या चरणावरती 1 डॉट बॉल अगदी प्रेशरमध्ये फलंदाजाला आणू शकतो या चरणावरती सलगचे 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक केल्याचा होता मिस कम्युनिकेशन सरफराजची विकेट मिळू शकते पण अगदी प्रयत्न देखील भरपूर चांगला केला होता विकेट किपरने बट इथनही सिंगल रन कम्प्लीट भरपूर सारे तमाम प्रेक्षक देखील उपस्थित आहेत अगदी एक चांगली स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी अगदी विचार केला आजच्या दिवसाचा भरपूर चांगलं क्रिकेट दरम्यान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय करतो आणि एक चांगली मॅच एक बिग फाईट मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतो टीम काकडबल संघ प्रथमतः गोलंदाजी करताना पाहायला मिळेल मॅच सध्याच्या घडीला ज्या स्थितीमध्ये आहे 13 धावा फलकावरती 1 विकेट गेली आहे पुढचा बॉल यावेळेस परफेक्ट एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळेल गॅप शॉट सिलेक्शन देखील आहे दोन्ही फिल्डर्सला बीट करून बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरफराजची भरपूर चांगली फलंदाजी या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक चौकार त्याच्या बॅटमधून केलं तर रिप्ले देखील आपण बघितला फ्लिकचा देखना फटका
अगदी बघितलं गेलं की अगदी स्लॉट मध्ये बॉल येतो आणि रिस्कचा पूर्णपणे चांगला वापर दरम्यान फलंदाजांच्या माध्यमातून केला गेला। हा चौकार दरम्यान येताना दिसतो, या चौकाराच्या मदतीने नवफलक अगदी समरावरती जाऊन पोहोचलाय। सरफराजवरती अगदी भरपूर काही निर्भर असेल कारण भरपूर चांगली बॅटिंग तो करतोय। हा बॉल दरम्यान इथे विचार केला तर कट करायचा होता, बट इथनं उजव्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर एक एक्स्ट्रा रन नवफलक। आता 18 धावा अगदी अजून देखील एक बॉलचा खेळ या षटकामध्ये बाकी असेल। इथे बघा टीम कोणी देखील नक्कीच म्हणत असेल सरफराज इथनं खेळणं अगदी आवश्यक। लॉफ्टर फटका मिड ऑफ शेफील्ड आता डायरेक्ट सर्कल मध्ये होते, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण इथे थोडीशी मी म्हणे बघा स्ट्रोक मध्ये एक्झिक्युशन थोडस कमी पाहायला मिळालं आणि मिसकम्युनिकेशन, ताळमेलचा अभाव आणि त्या स्वरूपामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये लागणारा हा दुसरा झटका टीम ईश्वरी इलेव्हन खोनीला। या सेक्शन मध्ये आमच्या डीजे मास्टरांकडून खूप खूप धन्यवाद। माशा दिशेने जाऊ, दोन षटकांमध्ये तब्बल 19 बनवल्या गेल्या, दोन विकेट देखील गेलेत। अजून देखील बघा 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे, येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये इथं कमबॅक फलंदाजी करणारा संघ करेल की ज्याप्रमाणे खेळ सदस्य घडीला फिल्डिंग टीमचा चालला असा धबधबा आपल्याला येणाऱ्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळेल का? भरपूर सारे प्रश्न अगदी कारण विचार केला टीम खोणीच्या माध्यमातून। अगदी सरफराज सारखा चांगला फलंदाज अजून देखील खेळपट्टीवरती क्रमांक 5 वरती आपल्याला आता नवीन क्रमांक 4 वरती माफी सुद्धा नवीन फलंदाज पाहायला मिळेल संदेश। संदेश आता कशा प्रकारे इथं कामगिरी करेल कारण अगदी विचार केला तर एका एंडने सरफराज भरपूर चांगली खेळी करतोय, त्याला साथ देणं अगदी गरजेचं आहे। एक पार्टनरशिप आता इथं बनवावी लागेल। अगदी टीम काकडवाल या मॅच मध्ये भरपूर चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये केली होती, बळी भुईरांनी पहिल्या बॉलवरती अगदी विकेट घेतली, पण त्यानंतर पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर तब्बल 12 धावा बनताना बघितल्या, पण त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा बनवल्या गेल्या आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील एक विकेट मिळाली। सरफराजचा आपण विचार केला तर 7 बॉल फेस केले त्याने आणि तब्बल 17 धावा बनवल्यात। इथं लोबा फुल टॉस बॉल, अगदी विचार केला तर गॅप भरपूर मोठी आहे त्या रिजन मध्ये, फिल्डर आता चेस तर करतील आणि बॉल जिंकेल फिल्डर वरतील 4 धावा। गोलंदाजी मी तर म्हणे बिकॉज बघा अगदी फाइनलेगचा फिल्डर दडी आर सर्कल मध्ये आहे, त्या रिजन मध्ये कोणतेही प्रोटेक्शन नाहीये, त्या अनुषंगाने बघा अगदी लेग स्टंप वरती हा फुल टॉस बॉल, त्याचा फायदा फलंदाजांनी घेतला। सरफराजच्या बॅट मधून आणखीन एक चौकार, पुढचा बॉल अगदी हेलिकॉप्टर उडवायचा होता बट इथं एलिवेशन मिळालं नाहीये। दमान बॉल डीप मध्ये, डीप मिड विकेट चे फिल्डर भरपूर वेगाने आलेत आणि 2 धावा दरम्यान या बॉल वरती कंप्लीट। अगदी आफ्टरनून सेशन मध्ये अगदी आपण बघितलं प्रथमतः फलंदाजी करताना टीम ईश्वरी इलेव्हन खोनी, आपण धावफलक जर बघितलं धावफलक आहे तब्बल 25 धावा 2 विकेट गेलेत। तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय अक्षय, या विभागामधले 2 दमदार संघ आपण इथं खेळताना पाहतो, पण सध्याच्या घडीला मॅच पालन स्थितीमध्ये। इथं मोठा फटका बघा, सातत्याने प्रयत्न तर सरफराजच्या माध्यमातून देखील केले जातात, बट आतापर्यंत आपण बघितलं सरफराजच्या बॅटमधनं आय थिंक 4 चौकार आलेत आणि त्यानंतर आपण उल्लेख केला तर इथं बघा त्याला देखील इथं कधी कधी आपण बघितलं जे बॉल्स ज्या बॉलवरती सिंगल किंवा डबल आली आहे त्याच्यावरती तो थोडासा स्ट्रगल करताना दिसला आणि हीच गोष्ट अगदी महत्वाची, या गोष्टीचा विचार टीम काकडवालने करणं अगदी गरजेचं आहे। अगर आपण प्रॉपर लेंथ वरती इथं गोलंदाजी करू ना तर इथं मोठे फटके खेळणं कठीण आणि लागली बॅटची एज आणखीन एक धक्का। आणि धावफळक जर आपण बघितलं तर तब्बल स्थिर 26, पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर 7 धावा बनवल्या गेल्यात।
बघा अगदी दुसरे षटक जर आपण बघितलं पहिले तीन बॉल डॉट त्यानंतर एक सिंगल त्यानंतर एक चौकार पाच धावा झाले त्यानंतर एक व्हाईट बॉल सहा त्यानंतर शेवटच्या बॉलवरती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट गेली होती सात धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या विनंती असेल. अगदी बघा एक चांगली स्पर्धा जेव्हा आपण खेळतो अगदी प्रत्येक गोष्टीवरती आपली देखील नजर असते हरकत नाहीये या गोष्टी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतातच. इथं बघा करेक्शन केलं अगदी धावफळक अगदी योग्य प्रॉपर स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते आमचे ऍज अ स्कोरर आपण पाहतोय तुषार काळन यांना भरपूर चांगली स्कोरिंग. अगदी बघा एक समालोचकला एक स्कोरची साथ देखील असणं अगदी गरजेचं आहे वेळोवेळी योग्य ती माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. अगदी अजून देखील आपण विचार केला तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील क्रमांक पाच वरती. पुढचा बॉल अगदी शेवटच्या मोमेंटला दिशा देण्याचा प्रयत्न मिस कम्युनिकेशन थ्रो जर चांगला आला असता तर इथं काम तमाम होतं बट थ्रो थोडासा खराब. अगदी बघा महत्वाची विकेट सरफराजची विकेट मिळाली असती कारण सरफराज तब्बल 10 बॉल आता 24 वरती खेळतायत. पुढचा बॉल इथं ऑन साइड ला फटका रमण डी मिड विकेट ला फिल्डर उपस्थित दुसरी साठी देखील परत सातत्याने बघा रनिंग बिटवीन द विकेट भरपूर आपल्याला चांगली पाहायला मिळाली आहे. या गोष्टी अगदी महत्वाच्या आहेत जेव्हा जेव्हा मोठे फटके येत नाही ना तेव्हा तेव्हा तुम्हाला सिंगल डबलने अगदी स्कोर कार्ड चालवणं गरजेचं आहे. ते चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतं या बॉलवरती देखील दोन धावा तीन षटकांची समाप्ती आणि तीन षटकांच्या समाप्ती अंदर धावफलक जर आपण बघितलं 29 धावा धावफलकावरती आणि तीन विकेट्स गेल्या. सो ड्रिंक्स ब्रेक आहे सो आपण जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू. शुभाग म्हणतो आमचे आदरणीय शिवाजी दादा पाटील साहेब आणि त्यांच्या समेत आमचे पंकज दादा पाटील नंतर शुभाग म्हणून झाला टायगरचे आहे दोन चांगले व्यक्तिमत्व त्यांची शुभ उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आम्हाला लाभली आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आपलं देखील सतरंगी चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी अर्थात सातत्यामध्ये जे तुम्ही डायगरमध्ये क्रिकेट अनुभवता मोस्ट ऑफ टुर्नामेंट्समध्ये या दोन्ही मान्यवरांचा मुलाचं सहयोग असतं ॲज अ ऑर्गनायझर ते भूमिका पार पाडत असतात आणि त्यांची आज उपस्थिती आम्हाला लाभली आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आपलं देखील हार्दिक स्वागत. मॅच होती पुन्हा एकदा सुरू तीन षटकांमध्ये तब्बल रन्स बनवल्या गेल्या 29 आणि तीन विकेट गेलेत. टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी आमच्या मान्यवरांचे कटआउट्स अगदी प्रत्येकी मान्यवरांचं महत्त्वाचं योगदान अगदी आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभला. चला मास सुरू करायची अंपायर्स विनंती असेल अजून देखील बघा दोन षटकांचा खेळ बाकी आहे 29 बनवला गेला अजून देखील येणाऱ्या 12 बॉलमध्ये इथं किती धावा बनवल्या जातील. अगदी बघा पाच ओव्हरची मॅच आपण पाहतोय संघ दोन्ही चांगले आहेत त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे बट काकड बॉल टीम मी म्हणून बघा या मॅचमध्ये पुढे कारण बघा मॉडर्न डे क्रिकेट पाच ओव्हरमध्ये 50 ते 60 धावा देखील इझिली चेज होतात. सो त्या अनुषंगाने मी म्हणेन इथे जास्तीत जास्त रन्स बनवाव्या लागतील. अडचणीमध्ये आहे 29 आहेत तीन विकेट गेलेत बट येणाऱ्या 12 बॉलमध्ये 20 ते 30 धावा जर बनवल्या गेल्या तर इथे या चरणावरती संघर्ष करू शकते टीम ईश्वरी 11 खोनी. पहिलाच बॉल स्लॉग स्वीप खेळायचा होता अंपायरचा इशारा इथं कुठे ना कुठे हा स्टंप मिस करतो कारण बघा LBW च्या विकेटसाठी ना भरपूर साऱ्या गोष्टी अंपायर्सला देखील पाहाव्या लागतात एक्झॅक्टली इम्पॅक्ट कुठे आहे इन पिचिंग आहे की नाही त्यानंतर अगदी शेवटचं जे महत्वाचं आहे बॉल स्टंपला हिट होणं अगदी महत्वाचं आहे. तुमचे अंपायर्स भरपूर चांगला वर्क त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. अगदी या चौथ्या षटकामध्ये गोलंदाज महेश मडवीला आपण पाहतो हा बॉल दरम्यान सोडून दिला अंपायर्स देखील इशारा करतात उजव्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर एक एक्स्ट्रा रन. पुढचा बॉल आणखीन एक चांगली डिलिव्हरी क्या बात आहे सातत्याने प्रत्येकी गोलंदाजाने इथं इम्प्रेस केला आजच्या दिवसामध्ये टीम काकडवालच्या माध्यमातून. अगदी आपण मॅच बघितली पहिलं षटक बली भोईर
बारह धावा खर्च केला एक महत्त्वाची विकेट, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये महेश पण बघितलं 7 धावा खर्च केला एक विकेट त्या ओव्हरमध्ये मिळाला नाही बट गोलंदाजी भरपूर चांगली केली। त्यानंतर आपण पाहतो तिसऱ्या षटकामध्ये अक्षय अक्षयने देखील 10 धावा खर्च करून एक महत्त्वाची विकेट, त्यानंतर गोलंदाज महेश मडवीला आपण कंटिन्यू पाहतो या ओव्हरमध्ये देखील बघा आतापर्यंत 3 बॉलचा खेळ आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात। पुढचा बॉल आणखीन एक डॉट बॉल आणि अगदी इथं प्रयत्न केला गेला कारण विकेट कीपरची मिस्टेक झाली आणि तरी सुद्धा इथं बघा शेवटच्या मोमेंटला रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का। आपल्याला खेळपट्टीवरती येताना दिसेल फलंदाज आकाश, अगदी बघा आता अगदी इथनं प्रत्येकी बॉल आकाशला आकाशामध्ये फेकावा लागेल कारण ज्याप्रमाणे इथनं स्थिती आहे धावफळक 32 4 विकेट गेलेत। अगदी बघितलं गेलं तर इथनं अगदी पहिल्या षटकापासून तर अगदी आपण चौथ्या ओव्हरमध्ये आहोत, भरपूर चांगली गोलंदाजी प्रत्येकी गोलंदाजाने केली त्या अनुषंगाने इथं बॅकफुटला संघ ईश्वरी 11 कोणी। या षटकामध्ये बाकी असेल तर आपण विचार केला 2 बॉल झाले 4 बॉलचा खेळ बाकी असेल, अगदी विचार केला की एक्स्ट्रा 4 बॉल 4 बॉल झाले 2 बाकी आहेत, हरकत नाहीये 2 बॉलचा खेळ बाकी आहे माफी सुद्धा कारण अगदी विचार केला तर बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा मिस्टेक होणे एक भाग आहे पण त्या मिस्टेकला इम्प्रूव्ह करणं देखील अगदी महत्त्वाचं आहे। आणि सरफराज जबरदस्त फटका, सरफराजचा राज आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाला कारण सातत्याने आणखीन एक चांगला फटका त्याच्या बॅटमधन बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार। अजून देखील शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये, हा बॉल अगदी धीम्या गतीने टाकला गेला होता, एक चांगली डिलिव्हरी दरम्यान इथं पाहायला मिळाली गोलंदाज महेशच्या माध्यमातून। अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळक जर आपण बघितलं तर 38-4 विकेट गेले, अजून देखील 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाजी खेळपट्टीवरती आले क्रमांक 6 वरती आकाश। मी तर म्हणेन बघा आकाशवरती आता स्ट्राईक असेल बट मी म्हणेन आकाशने एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करायला हवी कारण एक वेल सेट बॅट्समन इथं सरफराज इथं एक चांगली खेळी करतो त्याच्याकडे स्ट्राईक असणं अगदी म्हणे महत्त्वाचं आहे। सर जास्त वेल खर्च करू नका, विनंती असेल टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकता आदरणीय विनोदजी काळन साहेब, त्यानंतर विश्वासजी पाटील साहेब, विनाशजी पाटील साहेब, अगदी प्रत्येकी व्यक्तीचं महत्वाचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी, समाजसेवक आमचे आदरणीय यज्ञेशजी काळन साहेब, त्यानंतर रामदासजी काळन साहेब माजी सरपंच आहेत, त्यानंतर श्री आदरणीय पंडित साहेब, त्यानंतर गजाननजी पाटील साहेब, त्यानंतर रोहिदास जी काळन साहेब, इथे प्रत्येकी व्यक्तीची महत्त्वाची भूमिका या स्पर्धेसाठी लाभली कारण अर्थातच प्रत्येकी व्यक्तीने महत्त्वाचा सहयोग आम्हाला या स्पर्धेसाठी केला। चला विनंती असेल मॅच सुरू करायची आहे, अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि पुढचा जो सामना आहे आणखीन 2 चांगले संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल, टीम डायगर अगेन्स्ट आपल्याला हा सामना पाहायला मिळेल, शिरडोन क्रिकेट संघ खेळताना दिसेल। 2 टीमचे कॅप्टन बघा विनंती असेल जशी फर्स्ट इनिंग कंप्लीट होईल तुम्ही टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा आपण टॉस करू। शेड्यूल मध्ये थोडेसे चेंजेस, शिरडोनच्या जागेवरती आपल्याला टीम दातिवली खेळताना दिसणार आहे, हरकत नाहीये। शेवटचं षटक गोलंदाज जर्मन एकदम पाहायला मिळतील आपल्याला, कदम आले अंतिम ओव्हर मध्ये शेवटचे 6 बॉल जर्मन एकदम बाकी आहेत, कदम साळवी अर्थात हा देखील एक चांगला गोलंदाज, शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आणि धावफळक तबल आपण बघितलं तर 38 पहिला बॉल या अंतिम ओव्हर मधला, पहिला बॉल दरम्यान इथं सोडून दिला, अंपासाठी नक्कीच वेट करू जो ऑफ स्टिकच्या बाहेर
एक एक्स्ट्रा रन सतत नाही बघा या जे तुम्ही मिस्टेक करता जे एक्स्ट्रा रन दरम्यान मी म्हणे खर्च करतात ना त्यांना कुठे ना कुठे मी म्हणे रोक लावणं अगदी गरजेचं आहे कारण बघा या ज्या एक्स्ट्रा रन्स आहेत त्या अगदी शेवटच्या मोमेंट्सला मॅच चेंज करण्यासाठी अगदी महत्त्वाच्या ठरतात आणखीन एक चांगला फटका इथं फिल्डर देखील उपस्थित नव्हते जरी असते तरी जास्त फरक पडला नसता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार अगदी हा आपल्याला षटकार पाहायला मिळेल सर टीम कॅकडवाल प्रत्येकी बॉल वरती प्लीज एकत्रित नका हो अजून देखील मॅचेस बाकी आहेत सहकार्य असू द्या शेवटचा षटक धावफळक तब्बल 45 वरती जाऊन पोहोचला अजून देखील तब्बल 5 बॉलचा खेळ बाकी आहे पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचं होता बॅटची एज लागली आहे थर्ड मॅन रिजनला भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली एक सिंगल दरम्यान या बॉल वरती येतात स्टॅकिंग एंडला सरफराज असतील सरफराज विचार करत असतील अजून देखील बघा 4 बॉल बाकी असतील आणि 4 बॉलमध्ये इथं सरफराजचा प्रयत्न असेल की किमान आपल्याला 1-2 बाउंड्रीज तरी इथनं स्कोर करायचे आहेत कारण बिकॉज अगदी समोर देखील चांगला संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट इथनं फाईट करायची आहे इथं 50+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल पुढचा बॉल कदम अंती ओव्हरमध्ये कदमच्या केस बघा एक षटकार देखील ओव्हरमध्ये लागला फुल टॉस ऑन साईडला फटका बट बघा प्रॉपर कनेक्शन नाही आहे डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित सिंगल कंप्लीट दुसरीसाठी देखील परतलेत अगदी विचार केला तर हे जे हेदुडण्याचं क्रीडांगण अगदी बाउंड्रीज तुम्ही पाहू शकता साईड बाउंड्रीज लांब आहेत त्या अनुषंगाने इथं बघा जेव्हा जेव्हा बॉल इथं दरम्यान आउटफील्डमध्ये जातो ना तेव्हा तेव्हा तुम्ही इझिली सिंगल डबल कंप्लीट करू शकता आणि दोन दबा लास्ट बॉलवरती देखील कंप्लीट केल्या गेल्या पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका आहे आणि फिल्डर दरम्यान लॉंगला उपस्थित आहेत किशोर मडवी कोणतीही मिस्टेक होणार नाहीये अगदी सरफराज भरपूर चांगली बॅटिंग सरफराजने केली अवघ्या जर आपण विचार केला 15 बॉलमध्ये 14 धावींची एक महत्वपूर्ण खेळी त्याने आपल्या टीमसाठी साकारली आणि त्याशी देखील गेली आहे विकेट सरफराज अगदी प्रयत्न भरपूर चांगला होता की मोठा फटका खेळायचा बट मी म्हणेन थोडीशी ताकद कमी राहिली आता अनुषंगाने विकेट असून देखील काही बॉल्स खेळ बाकी असेल धावफळक तब्बल 48 वरती पुढचा बॉल आणि यावेळेस देखील प्रयत्न त्याच रिजन मध्ये केला जातोय बट इथन बघा फिल्डर होते अटेम्प्ट देखील चांगला बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार प्रयत्न केला होता बट प्रयत्न थोडासा कमी पडला नंतर अनुषंगाने इथं षटकार मिळतो टीम खोनीला अगदी ऍट दी एंड अगदी आपण शेवटच्या षटकामध्ये एक चांगला फिनिश मिळणं अगदी गरजेचं होतं आणि इथं चांगलं फिनिश देण्याचं कार्य फलंदाजांच्या माध्यमातून केलं जातं फलंदाज आपण विचार केला तर विकी टोंबडीच्या बाटमधनं षटकार आला बट त्यानंतर इथं गोलंदाज इथं चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसले या बॉलवरती देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळतीय विकेट धावफळक 54 आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगची देखील समाप्ती 54 धावा बनवल्या गेल्यात आणि 55 धावेचा एक चांगला टोटल या सेशन मध्ये सेट केला गेला टीम ईश्वरी 11 खोनीच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम काकडवाल चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया टीम डायगरचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि टीम दातिवलीचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आपण टॉस करू चला टीम दातिवलीचे कॅप्टन आणि टीम डायगरचे कॅप्टन तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये यायचंय नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत टीम दातिवली आणि टीम डायगर यांच्यामध्ये हा सामना तुम्ही रंगताना जरूर पाहाल
सतरंगी ट्रॉफी 2022 आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेला ज्यांनी या ठिकाणी येऊन भेट दिली आहे. ओमसाई MTCच्या माध्यमातून अर्थातच मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक नक्कीच आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहे तुमचंही मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. टीम डायगर आणि टीम दातिवली या दोन टीमच्या अगेन्स्ट आपण टॉस करणार आहोत. सो आय कांडली रिक्वेस्ट टीम दातिवली कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज अँड द टॉस. सुंदर देखनी नीट नेटकेपणा तेवढा चांगले हे क्रिकेटचं मैदान या सतरंगी ट्रॉफीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी सुबक मूर्ती आहे आमच्या व्यासपीठावरती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची. महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये तुम्ही आहात आणि मुठभर मावल्यांना घेऊन ज्याने स्वराज्य स्थापन केलं त्या महाराजांचा गुणगौरव नक्कीच व्हायलाच हवा. तर सन्माननीय विशालजी भोईर जे मोठ्या गावचे आहेत साहेबांना विनंती करेन की वेलकम या. तसेच निवृत्तीजी भंडारी सरपंच हेदोडीने यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होत असताना त्यांच्या समवेत जे सबंगडी आहेत त्यांनी व्यासपीठावरती यायचे. तुमच्या उपस्थितीने या व्यासपीठाची शोभा वाढेल आणि या सुंदर श्यामियानामध्ये तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर चला कॅप्टन आमचे शिवाजी दादा जे डायगरचे कॅप्टन आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करेन की टीम दातिवलीचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला टॉस करण्यासाठी लगेचच यायचे. तर शुभागमन होत असताना आमच्या मान्यवरांचं या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक स्वागत. आज मोठा गाववरून अगदी मनाचा मोठेपणा इथनं ठेवण्यासाठी या ठिकाणून आलेले आहेत. कारण सध्याच्या SSCC ट्रॉफीमध्ये तुम्ही पाहिलं निलेश म्हात्रे यांना ज्याने क्रिकेट खेळापासनं निवृत्ती घेतली गेली अगदी सुंदर बॅट ते आकर्षण देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि ज्या खेळपट्टीने आपल्याला प्रेम दिलं आहे ज्या खेळपट्टीने आपल्याला गाव ओळखण्यासाठी मदत केली आणि क्रिकेट खेळत असताना ज्या खेळाडूंच्या चर्चेला उधाण नेहमीच आलं अगदी दोन्ही साईडनं खेळण्यास पारंगत असलेला खेळाडू तुम्ही निलेश म्हात्रेला बघितलं ज्याने या क्रिकेटमधनं निवृत्ती घेतली गेली. त्याच गावातील अतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. दातिवली टीम जर एका षटकानंतर जर तुमचा कॅप्टन या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये उपस्थित नसेल तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. कारण फर्स्ट ऑफ ऑल आपण विचार करतो की डिसिप्लिन शिस्तबद्धता कारण आम्ही भरपूर वेळा अनाऊन्स केली की टीमचे कॅप्टन उपस्थित नाही. सो आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत मान्यवरांना विनंती करतो की तुमचे शुभ असे हा टॉस इथनं संपन्न करावात. तर सन्माननीय विशालजी भोईर साहेब यांना विनंती करतो की तुमचे शुभ असे हा नाणेफेकीचा कौल इथनं संपन्न करावात. जे मोठ्या गावचे आहेत मोठ्या गाववरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी या व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती झाली आणि त्याच मान्यवरांचे शुभ असे आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. क्रिकेटचं रस खेळाडूंना मिळावं क्रिकेटचा दर्जा हा वाढला जावा त्यासाठी त्यांचे शुभ असे विशालजी भोईर जे मोठ्या गावचे आहेत त्यांचे शुभ असे आपण टॉस करत आहोत. शिवाजी दादा आमच्यासोबत टायगरचे कॅप्टन टीम दातिवलीचे कॅप्टन कॉल देतील. कॉइन स्पिन इथनं केला जाईल मान्यवरांचे शुभ असते. इथनं कॉइन स्पिन केला गेलाय चापा कॉल आणि डिसिजन जर पाहिला गेला तर जो होता दातिवलीच्या टीमच्या कॅप्टनने कॉल दिला गेला परंतु कॉल इथनं जिंकला गेला टीम टायगरच्या कॅप्टनने. मान्यवर उपस्थित होतील आणि आपण जाऊया टीमच्या कॅप्टनकडे. शिवाजी दादा टॉस जिंकला गेलाय कॉल तुमचा नव्हता परंतु तुमच्या नशिबाच्या माध्यमातून तुमच्याकडे नक्कीच आता एक डिसिजन असेल. तो डिसिजन काय असेल बॅटिंग की फिल्डिंग? फिल्डिंग फिल्डिंग घेतली गेली आहे. प्रत्येक कॅप्टनची भूमिका असते की फर्स्ट ऑफ ऑल फिल्डिंग हा डिसिजन स्वीकारा लावा. फिल्डिंग करत असताना 5 षटकांची मॅच किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. नवीन प्लॅनिंग किंवा नवीन काही यंगस्टार तुमच्या टीममध्ये सध्या इन्क्लूड आहेत का? टीम प्लेयर कमी आहेत त्याच्यामुळे नवीन प्लेयरांना चान्स दिले. येस थँक्यू. टॉस गमावला गेलाय कॉल तुमचा होता आता करावी लागेल बॅटिंग. जर टॉस जिंकला असता तर फिल्डिंगचा डिसिजन तुम्ही नक्कीच घेतला असता परंतु आता बॅटिंग करावी लागेल. काय स्ट्रॅटेजी असेल? बॅटिंग करू आम्ही जास्तीत जास्त 50+ करण्याचा प्रयत्न करू. येस मॅच सध्या तरी सुरू आहे परंतु शेवटचा हा प्रश्न की 10व्या पर्वामध्ये 10व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द काय असतील?
स्पर्धा तर खूप सुंदर आहे कारण का आम्हाला इमर्जन्सी एंट्री भेटलेली आहे बघू कारण का रोहित बोलवला आहे खेळायला तर आलो आम्ही. येस थँक्यू. दोन्ही टीमचे कॅप्टन जे ओपिनियन नक्कीच आपण घेतले गेले. टीम टायगरने टॉस जिंकला गेला. फिल्डिंगचा डिसिजन बॅटिंग करते टीम दातिवली. वळूया आपण मॅचकडे जिथे खेळतीये टीम खोनी आणि टीम काकडवाल. टार्गेट सुंदर आहे 55 धावसंख्येचं. 5 षटकाची मॅच. प्रति षटकामागे 11 सरासरीने धावसंख्या बनवायच्या आहेत. सुरुवातीला वापर केला गेला नितीन फुलोरेचा. तुम्हाला साहिल सुद्धा गोलंदाज पाहायला मिळेल. त्यानंतर असे असंख्य सारे गोलंदाज आहेत ना जे कमबॅक करू शकतील या धावसंख्या. 4 धावसंख्या यावेळेला उचलल्या गेल्या आहे. डाऊन दी ग्राउंड हा फटका सरळ व्ही शेपमध्ये धनुष्यबाणासारखा सरळ हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि हा येतोय चौकार. महेश मडवीची हीच खासियत आहे. नक्कीच चांगला बॉलर सुद्धा आहे. टीमला लीड करत असतो आणि सुरुवातीला आघाडीला येत असताना खूप चांगल्या प्रकारे तो स्कोरकार रचत असतो. चौकार आलाय. थोडेसे बाहेर निघाले माहिती आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पीच होईल. व्हाईट यॉर्करचा प्रवास केला गेला परंतु व्हाईट यॉर्कर कुठेतरी अनसक्सेसफुल झाला. ब्रिटन क्रीजच्या थोडासा बाहेर व्हाईटच्या. हा एक्सचेंज रिप्ले. अगदी ओव्हर द विकेट ने आले व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न परंतु लाईन सोडली गेली. इम्पॅक्ट व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावसंख्येचा पडला आणि टीमची धावसंख्या 9 on board 9 याकडेवरती. किशोर मडवी आणि महेश मडवी आघाडी जोडी तुम्हाला पाहायला मिळते टीम काकडवलच्या माध्यमातून. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न परंतु बचाव केला गेला. बॉल हवेमध्ये सरफराज शेख त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. चुकी गेली गेली चुकीच्या शॉटच्या सिलेक्शनची. महेश मडवी बाद लागणारा झटका पहिला. धावसंख्या 9. पाहिजे तोच कमबॅक जाणला गेला सुरुवातीच्या षटकामध्ये. हा विचार पडला गेला की नितीन फुलोरेला पहिलं षटक असेल. मग त्या षटकामध्ये नक्कीच आपण थोडासा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर करावा. पहिला फलंदाज बाद झालाय. अगदी बॅटिंग जर तुम्ही पाहिली गेली तर महेश मडवी एक चांगलं क्रिकेट खेळणं जाणतो. त्याचा जोडीला किशोर मडवी होता परंतु चुकीच्या प्रकारे शॉटचं सिलेक्शन केलं गेलं. सरफराज शेखच्या हातामध्ये ती झेल तुम्हाला पाहायला मिळाली आणि पहिल्या विकेटचं पतन क्रमांक 3 आता सूर्याजी दाखल झालाय. सरफराज शेख ना एक चांगला बॉलरसुद्धा आहे. अगदी वेगवान त्याची जेव्हा बॉलिंग होते पहिल्या सेशनमध्ये पहिली ओव्हर जेव्हा त्याची चांगली कंप्लीट होते ना तेव्हा दुसऱ्या ओव्हरसाठी सुद्धा त्याला दाखल केलं जातं. परंतु इथनं स्ट्रॅटेजी बदलली जाईल का. अजून येणाऱ्या बॉलिंगमध्ये तुम्हाला साहिल पाहायला मिळेल. एक चांगला डिफेन्सिव्ह बॉलर आहे कुंदन तोही तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथनं आता सूर्याजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक गडी नक्कीच आपल्या खात्यामध्ये जोडला गेला नितीननं. यावेळेला लेक्स्टमवरती बॉल होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल मागे चाललाय आणि ज्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय ना त्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड कधीच खराब नसते. लॉंगस्टॉपला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. मिनिमम एफर्ट्स आणि मॅक्झिमम रिझल्ट हा व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती चौकार. या मिळतील धावसंख्या 5. सुशीलदा टीम डायगर म्हटली गेली तर एक हसमुख चेहरा. कधी चेहऱ्यावरती नाराजी नसते. नेहमी सातत्याने हसत आणि हसवत राहणं ही त्यांची प्रामुख्याने ओळख आहे. मित्रसुद्धा खूप चांगले ते जमत या क्रिकेटचा रास घेण्यासाठी येत असत आणि इंस्टाग्रामवरती चर्चेत असणारं नाव बबलू या ठिकाणी आहे. तुमचंही स्वागत. धावसंख्या 14 1 यावेळेला पुन्हा एकदा लेग स्टंपवरती बॉल परंतु जी चुकी गेली ती चुकी सुधारली गेली. नितीन फुलोरेच्या खात्यामध्ये विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. विचार पडेल टीम काकडवलला. दोन गडी गमावल्या गेल्यात परंतु येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या बॅटिंगवरती अजूनही येणं बाकी आहे. ते म्हणजेच बली भुईरचं एक डावकुऱ्या त्याचा बॅटर तोही चांगली बॅटिंग करू शकतो. त्याच्यानंतर जीवनसुद्धा आहे. जीवनची फलंदाजी अगदी अटॅकिंग असते. हा ॲक्शन रिप्ले पहा. पडल्यानंतर इम्पॅक्ट
आउट सदी लक्ष्यम राहिला दाखवली गेली एस टी अगदी एस टी वरती वेद घाव घातला गेला नितिन फुलोरेच्या माध्यमातून आणि इथं पहिल्या विकेटचं जे पतन झालं त्याच्यानंतर ही दुसरी सफलता मिळत असताना ती म्हणजेच गोलंदाज नितिन फुलोरेला. ऑनलाईनच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात कुणालजी पाटील ज्यांना भाल्या या नावाने जास्त ओळखलं जातं त्यांच्याकडनं टीम कोणीला खूप साऱ्या शुभेच्छा येतात या मॅचसाठी. फोर्टीन अनुबोर्ड टू विकेट ऑफ लॉस बनवायच्या होत्या 55 प्रत्येक षटकामध्ये 11 सरासरी राखायची होती. सरासरी सध्या तर ठीक आहे परंतु दोन चेंडू जे चुकीचे आले ते चुकीचे गाळण्यासाठी दोन विकेट आपण बघितले गेले. महेश मडी बाद झाले त्याच्यानंतर नुकताच फलंदाज बाद झाला सूर्याजी आता रोशन गेल्या मैदानाच्या आतमध्ये. ओ तांबून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला केसला गेला तिसरी विकेट कदाचित मिळू शकणार नाही. चेस्कनं थोडं समूच केल ऑर्थोडॉक्स लॉंगर लाभ सरळ बॉल सीमा पार हा षटकार. या मॅचमध्ये ना सध्या स्थिती कोणाची चांगली आहे हे ओळखणं थोडंसं मुश्किल आहे. ॲक्शन रिप्ले पहा पहा पडल्यानंतर अगदी इन टू द स्लॉट आणि आउट ऑफ द प्लॉट अगदी प्लॉटच्या बाहेर पाठवला गेला हा झेंडू. आणि नजर पहा कॅमेरामॅन ना अगदी चाणक्ष पाहिजे ती चाणक्ष रीती तुम्हाला पाहायला मिळाली. आमचे अक्षयदादा त्या ठिकाणी आहेत गुड कॅमेरा वर्किंग नेहमी सातत्याने ही त्यांची ओळख राहिली आहे. आणि एम टी सीच्या माध्यमातून साहिल हा सुद्धा एक चांगला कॅमेरा वर्क करणारा प्रतिनिधी आहे ओम साई एम टी सीचा. ते चांगलं वर्क तुम्हाला पाहायला मिळालं. बिलॉंग करतात अक्षय टीम कोणीसाठी सातत्याने त्यांचा सपोर्ट राहिला आहे. आता सध्या ते अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणजे टीम कोणी असली ना तर त्यांना पाठीराख्यांची कधीच कमी नसते. अनेक सारे पाठीराखे आम्हाला ऐकत असतील तर तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सन्माननीय अनेक सारे मान्यवर या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होतात. तर सन्माननीय अजयजी म्हात्रे साहेब जे सोनारपाड्याचे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचंही स्वागत. साहिलचं हे षटक पहिलाच बॉल चांगली गती गती चांगली आहे टप्पा चांगला आहे फॉलो केलं गेलं फुटवर्कला आणि इथनं बीट करत असताना किशोरला. किशोरला ना तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. अगदी टीम संकटामध्ये असताना अनेक वेळा या खेळाडूने चांगला खेळ केला आहे. अगदी जेव्हा ते बाद होऊन डगआउटमध्ये जातात तेव्हा डगआउटमधल्या ना ज्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये जायचं असतं ना त्या खेळाडूंना त्यांची एकच उपमा दिली जाते की बॉलच्या मिरिटमध्ये आपल्याला आता इथनं खेळावं लागेल. मिनिट थोडीशी चुकली गेली बॉल झाला डॉट जिथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले साहिल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न येणारे ज्योती हलकीशी कडा होती परंतु चुकी केली गेली अशी रक्षकाने आणि ती चुकी आता इथनं भोगावी लागेल. टीम 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात बॅटिंग करण्यासाठी. जेव्हा आघाडीचे झोन दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण पाठवतात तर जे आपल्या टीमसाठी ना सातत्याने चांगले खेळ करतात त्यांनाच पाठवलं जातं. किशोर आघाडीला आल्यात किशोरच्या खात्यामध्ये अजूनही 4 धावसंख्या आहेत. जरूर त्याने बॉल फेस केले गेले 3 परंतु या धावसंख्येनं आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर तो रंगू शकतो बनवू शकतो. परंतु त्याच्या अगोदर रोशनला पण एक षटकार खेचताना बघितला गेला अगेन्स्ट नितीनच्या. समोर साहिल होता रोशनसाठी हा बॉल आउटसाइड दी ऑप्शन. थोडासा दबाव जरूर साहिलवरती आहे कारण बघितला गेला अगदी डोळ्यासमोरून तो षटकार गेला नितीन फुलोरेच्या अगेन्स्ट. वाटलं का हार्ड हिटर बॅटर आहे अगदी स्लॉटमध्ये चेंडू टाकला तर जास्त बॉल जो आतमधी आपण चौकाराच्या साह्याने पाहतो ना तो बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे षटकार पाहायला मिळेल. त्याच अनुषंगाने ऑप्शनवरती लाईन ठेवली गेली हा बॉल वाईट शफल झाले फुल टॉस बॉल होता फायदा उचलू शकले नाही. अगदी विचार पडलाय रोशनला की हा बॉल कशा रीतीने लँड झाला. अगदी आपण बघितलं गेलं ना तर हा बॉल जेव्हा रिलीज केला गेला ना तर लो फुलटोसही नव्हता फुलटोसही नव्हता त्याच्या अगदी मध्यम रीतीने थोडी गती होती ना बॉलची कमी केली गेली आणि इथनं वाईट बॉल नंतर सुधारणा करत असताना इम्प्रुव्हमेंट करत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये साहिल. अजून एक कुंदनचं षटक असणार आहे परंतु त्याच्या अगोदर ना साहिलला कमबॅक करावा लागेल. त्यामुळे पुन्हा एकदा तोच बॉल तीच गती आणि सेम टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. रोशन आता विचारत पडला की शेवटच्या बॉलवरती नितीनच्या अगेन्स्ट जो षटकार आला तो गाळण्याचं काम आपण कुठेतरी इथनं करतोय. सातत्याने डॉट बॉलचा रेशो हा टीम काकडवलच्या माध्यमातून वाढतोय. धावसंख्या सध्या तरी 22 आहे 2 विकेट गमावल्या गेल्यात 1.4 षटकाचा खेळ समाप्त झाला आहेत. परंतु ज्या स्थितीला अजून पोचायचं ना टीम काकडवलला दुसऱ्या षटकामध्ये त्या स्थितीला अजून टीम काकडवल पोचली नाही. दोन चेंडू डॉट आले अगेन्स्ट खेळत असताना साहिलच्या. यावेळेला आता चांगला फटका ड्राईव्ह चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर 4 टप्प्यावरती चेंडूला उचलण्याचा प्रयत्न मिसफील्ड जरूर झाली आहे. त्याचं रूपांतर लगेचच क्विक एक दुसरी धावसंख्या लगेचच बनवली गेली ती म्हणजेच रोशनने.
माहिती टीम कोणीला की 11 सरासरीने धावसंख्या बनवायचे आहेत। सध्या तरी स्थिती थोडीशी नाजूक होती, परंतु त्या नाजूक स्थितीला एक षटकाराने बदलवली गेली रोशनने। तिथे आला षटकार, त्याच्यानंतर व्हाईट बॉल, दोन बॉल डॉट जरूर खेळला गेला, परंतु अजूनही बॉल इथनं जर आपण पाहिलं गेलं ना तर 19 चेंडूचा खेळ समाप्त होणं बाकी आहे आणि 31 धावसंख्या इथनं बनवायच्या आहेत टीम काकडवल्ला। या वेळेला ओ पिच बॉल होता, थोडीशी मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती नाही बॉल आणि एक सिंगल ने आता षटक क्रमांक 32 सुद्धा इथं संपन्न होईल। धावसंख्या पाहायला मिळतात त्या ठिकाणी 25-25, अजून 18 बॉल, 30 ची गरज। थोडा वेळ आपल्याकडे जातो आपण डीजे कडे आणि ऐकतोय एक सुंदर संगीत। माध्यमातून आपण टॉस संपन्न केला गेला, अगदी या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी मनाचा मोठेपणा, मोठा गावचे आहेत या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत अनेक सारे ज्येष्ठ वरिष्ठ मान्यवर, त्यानंतर खेळाडू, आणि या स्पर्धेला ज्यांनी उंच भरारी दिली आहे ते म्हणजेच खास अतिष्ठित व्यक्ती आणि ज्यांचा गोड आवाज नक्कीच तुम्ही ऐकला, विशाल पाटील, हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाले। अगदी 3 दिवसाची देखणी स्पर्धा, परंतु या स्पर्धेमध्ये ना अनेक साऱ्या गोष्टींचा विचार केला गेला, नीटनेटकेपणा, देखणेपणा, क्रीडांगणाचं सुशोभीकरण, त्याच्यानंतर सुंदर शामियानं प्रेक्षकांना बसवण्यासाठी प्रेक्षक गॅलरी, डीजे कक्ष, खेळाडू कक्ष, आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आउटफील्ड जर क्रीडांगणाची पाहिली गेली ना तर अगदी सुंदर आहे। 2 षटक समाप्त झाले, सरफराज शेखचा वापर केला गेला षटकाच्या या 3rd खऱ्या अर्थाने ओमध्ये। या वेळेला उचलण्याचा प्रयत्न रोशन होते स्ट्राईकला, बॉल चालला हरवार पद्धतीने डीप मध्ये, चाललाय डीप मध्ये अगदी 30 सर्कलच्या काहीसा बाहेर, चेंडू तुम्हाला अडवताना पाहायला मिळाले, फिल्डर इथनं फेकला गेला बॉल आणि सिंगलने इथनं पुढे सरकतीये टीम काकडवल। 26 आहेत अजूनही, 18 बॉल आपण तुम्ही बघितले गेले तर खूप धावसंख्या जो पाठला करत होती ना त्या धावसंख्या कव करीत आल्या होत्या, परंतु इथनं सरफराज शेखचा जर षटक हा चांगला राहिला ना तर कदाचित शेवटचा षटक हा सरफराज शेखकडे असणार। अजूनही कुंदन बाकी आहे, कुंदनचं षटक तुम्ही चौथं पाहणार, म्हणजे जी स्ट्रॅटेजी आहे ना, आधी कुंदन गोलंदाजी 3rd षटकामध्ये करायचा, परंतु स्ट्रॅटेजी चेंज केली गेली, सरफराजला आधी मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स करण्यासाठी धावसंख्या आणल्या गेल्यात आणि त्याला अजूनही बॉल फेकायचे आहेत 5। 17 बॉल 29 ची गरज, 26 झालेले आहेत, 2 विकेट गमावल्या गेल्यात टीम काकडवल्ले। किशोरसाठी हा बॉल अगदी लांबून खेचला गेला, डीप मध्ये चालला हा बॉल, बॉल अगदी आउटफील्डच्या माध्यमातून उचली घेतली गेली, नितीन फुलवरे पोहोचताय तोपर्यंत बॉलने गाठली गेली सीमारेषा आणि येतोय हा चौकार। पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, थोडीशी उचळी घेतली बॉलने नितीन फुलवरे, जेव्हा चाकांदाने आले होते थोडेसे थांबले गेले, परंतु फायदा मिळाला नाही, चौकार आला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 30 अजूनही 25 ची गरज। या बलीला इनसाइड आउट खेळायचं होतं, आउटसाइड ऑफ चा चेंडू, दात मागतात त्या ठिकाणी किशोर मडवी, परंतु कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट नाही आहे अंपायरांकडे आणि सांगत असताना की हा डॉट बॉल। सुशील दादा विनंती करेन की या व्यासपीठावरती चांगले आयोजक सुद्धा आहात, डायगर गावाचं आणि क्रिकेटचं भवितव्य घडवण्यासाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न केले गेले, वेलकम, तुमचंही स्वागत। या वेळेला ऑप्शनवरती बॉल होता, खेळायचा प्रयत्न जरूर, परंतु व्यवस्थित बॅटवरती नाही आहे चेंडू आणि सिंगल इथनं मिळेल। जेवढा डॉट बॉलचा रेशो आता वाढवेल ना टीम कोणी, तेवढा दबाव थोडासा कमी होईल, जेवढ्या जेवढे डॉट बॉल इथनं प्रत्येक गोलंदाज फेकेल तेवढा येणाऱ्या गोलंदाजांवरचा जो भार आहे तो कमी होईल, परंतु कमी करण्याचा भार ना टीम काकडवडचा सुद्धा आहे। एक तुम्ही रोशनच्या बॅटमध्ये षटकार बघितला, नुकताच चौकार आला किशोर मडवीच्या बॅटमधनं, म्हणजे आता इथनं जे समीकरण 24 आहे ना, 14 बॉल बाकी आहेत ना, ते समीकरण एका फटक्याने ना अजून क्लोज येईल ती म्हणजेच काकडवलच्या पक्षामध्ये। तांबू खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉल उंच हवेमध्ये कॅच, इथनं खूप सुंदर प्रयत्न आणि वेल कॅच, वेल जजमेंट सुंदर तुम्हाला पाहायला मिळालं, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं, विजय त्याच्या हातामध्ये इजेल आणि समीकरण अजूनही कठीण करत असताना टीम काकडवलसाठी, बॉल शिल्लक 13-24 ची।
जेव्हा वाटत असेल ना की सगळं काय कठीण आहे, खऱ्या अर्थाने ती सुरुवात असते काहीतरी नवीन करून दाखवण्याची. अगदी आपण जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेला मॉडर्न टेनिस क्रिकेट पुढे नेतीये. त्यांनाही वाटायचं की सुरुवातीला हे सगळं कठीण आहे, परंतु अगदी त्यांची जी कमाली आहे ती गुड वर्किंग ही कमाली त्यांना कामी आली आणि आज मॉडर्न टेनिस क्रिकेट एक उंच पातळी गाठते. थँक्यू मॉडर्न टेनिस क्रिकेट. बली भोईर गेला वेल फिनिशर म्हणून, ज्याची ओळख आहे टीम काकडवल गावामधून तोच बली भोईर. आणि लेग स्टंप वरती बॉल, वेल फिनिशर ही उपमा त्याला दिली गेली आहे टीम काकडवलच्या माध्यमातून. ते दाखवत असताना डावकुरे हाताचा बॅटर हा घनागाती प्रहार तुम्हाला पाहायला मिळाला आणि आले आल्या वेलकम टू द ग्राउंड बली भोईरने स्वागत केलं षटकाराने. अनालिसिस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी बॅटिंग गेली टीम खोनीने, अगदी जे धावपलक होतं ते धावपलक कशाप्रकारे वाढवलं गेलं आहे टीम खोनी आणि टीम काकडवाल यांच्यामध्ये, जे बॅटर रंगत आहे त्याचा हा प्रॉपर स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळाला. हे अनालिसिस सुद्धा तुम्ही पाहू शकता जो बिल्डअप केला गेला आहे मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, जो स्ट्रक्चर तुमच्यासमोर दाखवला जातो आहे. म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट जेव्हा तुम्ही अनुभवताय आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसे स्ट्रक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतात ना, तशाच प्रकारे मॉडर्न टेनिस क्रिकेट आज मॉडर्न होत चालली आहे. कारण मॉडर्न होणं हे खूप गरजेचं. आपण सध्या जे जीवन बघितलं गेलं ना ते सध्या फास्टेस्ट आहे. अगदी सोशल मीडिया तुम्हाला उंच पातळी देऊ शकते, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाऊ शकतात. तशाच प्रकारे क्रिकेट रसिकांना आणि या क्रिकेटला पुढे जाण्याची क्षमता मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मिळाली गेली, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. षटक क्रमांक तिसरं संपन्न झालं. तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही धावसंख्या 37-37 पाहिल्या, 3 गडी गमावल्या गेल्यात. आणि विचार केला गेला तर सुंदर अपडेटिंग पहा, अगदी कॉमेंटेटर कोण आहेत सध्या तरी तुम्हाला नाव पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच वागेश म्हात्रे, सो सताप भाल म्हणजे मीच. आणि सुंदर वर्किंग आहे कदाचित. पहिला फटका चांगला किशोर मडवीच्या बॅटमधून हा फटका निघाला गेला, एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू अडवला गेला. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. हा फिल्डिंग पोझिशन ना अगदी तुमची जेव्हा स्ट्रॉंग असेल ना तेव्हा तिला भेदणं हे भरपूर साऱ्या फलंदाजांना अशक्य होतं, परंतु आउटफील्डच्या माध्यमातून मगाशी चेंडूने उचली घेतली, तुम्ही बघितलं गेलं नितीन फुलोरे त्या ठिकाणी थोडेसे कमजोर पडले गेले, परंतु आता सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. एक सिंगल आली, सिंगल टीमची धावसंख्या 38 आणि अजूनही 17 गरज, बॉल शिल्लक असताना 11. आणि नुकताच ज्याच्या बॅटमध्ये षटकार आलाय तोच बली भोईर टीमचा कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेटने आणि पहा वेल फिनिशर मैदानाच्या आतमध्ये जसा आला कमबॅकची गरज होती साहिलनी, अगदी हे काम आपलं पूर्ण केलं गेलं अगदी क्लीन. हा बोल तुम्हाला पाहायला मिळाला बली भोईर मैदानाच्या बाहेर. प्लेड ऑन नक्कीच क्लीन, अगदी तुम्हाला हा बोल्ड तुम्हाला पाहायला मिळाला. आणि तब्बल 7 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान देऊन बली भोईर मैदानाच्या बाहेर. 10 धावसंख्येचं योगदान तुम्ही पाहिलं गेलं तर सुंदर राहिलं रोशनचं सुद्धा, परंतु आता जीवन पावशे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगलं क्रिकेट खेळणं ना हा खेळाडू जाणतो, सातत्याने मोठ्या फटक्या खेळण्यासाठी तो तयार असतो. जसा प्रकारे एखादा शिकार जेव्हा करायचा असेल तेव्हा शिकाराच्या शोधात असतो ना, तेव्हा तशा प्रकारे मोठ्या फटक्यांच्या ना नेहमी शोधात असणारा हा खेळाडू तो म्हणजेच जीवन पावशे मैदानाच्या आत दाखल झाला आहे. परिस्थिती कधीही बदलू शकते, क्रिकेट्समध्ये अप अँड डाऊन्स येत असतात, परंतु त्या अप अँड डाऊन्सच्या भूमिकेमध्ये जेव्हा आपण ॲज अ लीडर असतो ना तेव्हा आपल्याला लिडिंग ऑफ द फ्रंट ही भूमिका बजावावी लागते. षटकार जरूर आला बली भोईरच्या बॅटमधनं, त्यांना प्रत्युत्तर साहिलचं होतं. साहिलने कमबॅक केला गेला या षटकामध्ये, कारण पहिला बॉल फेकत असताना एक सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याच्यानंतर विकेट त्याच्या खात्यामध्ये आलाय.
अजूनही बनवायच्यात जर विचार केला गेला तर 10 चेंडू शिल्लक आहेत. या मॅचचं समीकरण जर आपण बघितलं गेलं ना तर सुंदर ठेवलं गेलंय अद्याप या मॅचमध्ये तो म्हणजेच गोलंदाज साहिलने. बहुत तयार राउंड द विकेटने ऑप्शन वरती बॉल होता ऑनसाइडला खेळतात त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर खूप वेगाने आले एक सिंगलच होईल कंप्लीट. कोऑर्डिनेशन चांगलं झालं कंप्लीट झाली सिंगल टीम आता पोहोचतीये त्या ठिकाणी 39 आकड्यावरती. चार गडी जरी जरूर गमावल्या गेल्यात परंतु इथनं ना गडी किती गमावल्या गेल्यात याला महत्व नाही आहे. इथनं कोणी टीमला आता एकच करावं लागेल की कमबॅक हा जो गरजेचा भाग आहे ना क्रिकेटमध्ये तो कमबॅक आता इथनं करावा लागेल अजूनही चांगला. 16 अजूनही गरज आहे. 39 धावसंख्या तुम्ही कंप्लीट पाहतात. लक्ष होतं 55 धावसंख्येचं. प्रति षटकामागे 11 बनवायच्या होत्या. त्या 11 धावसंख्येच्या जास्त धावसंख्या टीम काकडवलने बनवल्या गेल्यात परंतु इथनं आता टार्गेट असेल ते म्हणजे साहिलवरती त्यांना करावं लागेल टार्गेट साहिलला. 16 अजूनही गरज. 9 चेंडू शिल्लक आहेत. बॉलर तर तयार साहिल. राउंड द विकेटने उचलण्याचा प्रयत्न. चांगली लेंथ होती. बॉल खाली ठेवला गेला. गती थोडीशी जास्त ठेवली गेली आणि इथनं अजून एक सिंगल. अजूनही 15 माफ करा. 8 चेंडू शिल्लक आहेत. आता इथनं जर विचार केला गेला ना तर ज्या परिस्थितीने वावरती ना टीम कोणी त्या परिस्थितीला आता कुठेतरी वेगळी करावी लागेल कारण थोडासा माइंड डिस्टर्ब होतोय साहिलचा. दोन्ही डावखुऱ्या हाताचा बॅटर आहेत. लेंथ ओळखणं लेंथवरती चेंडू पिच करणं थोडीशी चुकीची. जर एखादी तरी आपण टप्प्यावरती गोलंदाजी केली ना तर बॉल अगदी सीमा पलीकडे जाऊ शकतो याची खात्री इथनं केली गेली साहिलने आणि आत्ता तरी चांगला कमबॅक केला आहे. केवलेला चांगला बॉल बॅटन पॅडमध्ये काढला गेलाय. डीपच्या थोडासा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. लॉंगॉपला फिल्डर होते खूपच वेगाने आले परंतु इथनं थोडीशी मिसफील्ड होत असताना अजून 2 एक्स्ट्रा धावसंख्या तुम्हाला टीममध्ये पाहायला मिळतील. त्या म्हणजे स्कोर कार्डवरती जिथे बॅटिंग करते टीम काकडवाल. 13 आपण जर जी सुरुवातीची भूमिका जर बघितली गेली ना तर जेव्हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश आले एक धावसंख्येचं त्यांनी योगदान दिलं ते धावसंख्येचं 8 जिथे किशोर मडवी बाद झाले. त्याच्यानंतर किशोर माफ करा अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळतात ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती बाद झाले. रोशन आपण बाद होताना बघितले गेले बली बाद झाले आणि त्याच्यानंतर जीवन मैदानाच्या आतमध्ये आला. या वेळेला लेगलाज करायचा होता परंतु पहा एसटी दाखवली गेली वाकवली गेली. सफळता साईला जीवन पावशे मैदानाच्या बाहेर. दिलासा देणारा हा चेंडू साहिलचा. ऍक्शन रिप्ले तुम्ही जरूर बघितला. बचाव करायचा होता जीवनला बचाव करू शकले नाही. अगदी दाखवलेल्या एसटीवरती ना घाव घातला गेला. हा पा ऍक्शन रिप्ले दुसऱ्या अँगलने तुमच्यासमोर दाखवलं जातं एमटीसीच्या माध्यमातून. आणि ज्या अर्थाने त्या स्टंपवरती लिहिलंय ना चॅम्पियन तर या स्पर्धेमध्ये आता कोण पुढे सरकणार कोण या स्पर्धेचा नक्कीच आजचा महत्त्वाचा जो मूलभूत वाटा आहे तो उचलून पुढे जाणार. त्यासाठी ना ही लढत चालू आहे ती म्हणजे पहिल्या फेरीमधून दुसऱ्या फेरीमध्ये जाण्याची टीम काकडवाल आणि टीम खोनी यांच्या अगेन्स्ट. आता आपण बॅलन्स परिस्थिती म्हणू शकतो. टार्गेट होतं प्रत्येक षटकामागे 11 बनवायच्या आता 13 बनवायच्या 6 चेंडूमध्ये. आणि 6 चेंडूंचा आपण जर विचार केला गेला ना तर ज्यांनी षटक क्रमांक हाताळलं गेलं ते म्हणजेच 3 ज्यांनी खर्च केल्या होत्या धावसंख्या 12 आता त्याला डिफेन्स जर आपण बघितल्या गेल्या तर करायच्या आहेत धावसंख्या 13. सरफराजचा वापर केला गेलाय. सरफराज शेख याचा वापर केला गेला. पुन्हा संदेश आहेत माफ करा. संदेश बॉलर आहेत माफ करा. चुका होणं या गरजेच्या असतात. चुकीमधनं खूप सारं शिकण्यासारखं असतं. 13 गरज संदेशला दाखल केले गेले मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 13 गरज समोर किशोर. नेक्स्ट वरती बॉल होता बॅटन चेंडूचा संपर्क नाहीये परंतु व्हाईट बॉल एक्स्ट्राज मिळेल. आणि ज्या सरफराज शेखने धावसंख्या खर्च केल्या होत्या ना 12 त्याच धावसंख्या आता बनवायच्या आहेत त्या म्हणजे टीम काकडवालला. मी म्हटलं होतं की डावखुऱ्याचा बॅटर जेव्हा जेव्हा स्ट्राईक वरती जाईल त्यावेळेला जर आपण पाहिला गेल्या तर टीम जेव्हा कोणी खेळत होती 6 जर आपण विचार केले गेले तर 6 गडी गमावल्या गेल्यात म्हणजे आणि टीम काकडवलने गमावल्या गेल्यात गडी 5. या वेळेला केसला गेला फटका उंचा हवेमध्ये. किशोरची विकेट आली मॅच बनू शकते. नितीन फुलवरे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. महत्वाची विकेट किशोरला दाखवलं गेलं मैदानाच्या बाहेरचा रस्ता आणि निर्णय क्षणाला फलंदाज बाद.
प्रेजेंस ऑफ माइंड ने खेळायला हवं होतं। हा पहा कुठ टप्पाचा बॉल पुल करायचा होता आणि सक्सेसफुल झाला। आणि या मॅच मध्ये ना निर्णायक क्षणाला ही विकेट गेली आहे, ती म्हणजे किशोरची। इतना कशी आता धावसंख्या बनवायचा प्रयत्न असेल या बॅटरचा। मैदानाच्या आतमध्ये दीपक जरूर गेलाय, परंतु जर आपण विकेटचा विचार केला गेला तर पहिल्या सेशनमध्ये गमावले गेले होते 6 विकेट टीम कोणीने, आता गमावले गेल्या 6 विकेट काकडवलने। परंतु एक बेनिफिट टीम काकडवला अजूनही आहे की टॉस त्यांनी जिंकला गेलाय, म्हणजेच एक बेनिफिट आहे। 5 चेंडू 12 ची अजूनही गरज, जर कदाचित एकही गडी गमावला गेला नाही या धावसंख्या बनवल्या गेल्या तर। या स्पर्धेमध्ये जे मेन नियमावली इथं ठेवली गेली आहे की विकेट आणि टॉस या गोष्टींना जास्त प्राधान्य दिले गेले, त्या डिसिजनवरती आता सध्या तरी ही स्पर्धा आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल। इथं पाहायला मिळेल का की धावसंख्या 12 करत असताना डिफेन्सिव्ह गोलंदाजी, की पाहायला मिळेल बॅटिंग त्या धावसंख्या चेस करेल टीम काकडवल, हे अनेक सारे प्रश्नचिन्ह ना दोन्ही संघांच्या पाठीराखांच्या मनावरती अगदी अधिराज्य गाजवत असतील। परंतु या मॅचमध्ये जर 12 धावसंख्या डिफेन्स झाल्या, 12 धावसंख्या चेस झाल्या, तर या दोन्ही टीमचा अस्तित्व, एका टीमचा अस्तित्व पुसताना पाहायला मिळेल या क्रीडांगणावरती। अजूनही 12 ची गरज, 5 चेंडू शिल्लक आहेत आणि संदेश होता तयार, ओव्हर द विकेट। यावेळेला केसला गेला दीपकसाठी, हा बॉल होता उंच हवेमध्ये, विकेट आली तर बनू शकते ही मॅच आणि बनली आहे कदाचित मॅच। त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं फिल्डर ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली, कोणत्याही प्रकारची चुकी नाही। सरफराजच्या हातामध्ये इजेल, विकेटचं प्रतन मैदानाच्या बाहेर दीपक। रिप्ले पहा, थोडासा हापा पूल करण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळला गेला फटका, जास्त एलिव्हेशन नव्हतं, जास्त ताकद नव्हती, मिस्टामिंग स्ट्रोक झाला, कोणत्याही प्रकारची चुकी नाही। आणि इथनं अजून एक विकेटचं पतन लागोपाठच्या दुसरा मिळत असताना सफलता संदेशला। वेलकम हर्षद दादा, तुमचंही स्वागत। कोण विसरेल हा चेहरा, हर्षद ठोंबरे ज्यांनी अधिराज्य गाजवलं गेलं डोंबिवली विभागामध्ये जाऊन, टीम खांबालपाडाच्या अगेन्स्ट उचलली गेली ती मेगा फायनल, त्यानंतर सेलिब्रेशन तुम्ही खूप चांगला पाहायला मिळाला। टीम खुनी गावामध्ये गावामध्ये अगदी बँड पथक बोलवले गेले, अगदी रंगारंगाने सर्व खेळाडूंना माखवलं गेलं आणि खुनी टीमचा जो जय जयकार होता तो डोंबिवली विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला। विकेट आले, आता या मॅचमध्ये जय जयकार कोणाचा असणार? टीम खुनीने सुद्धा आपल्या हातात खुळे केल्यात, कमबॅक करायला सुरुवात केली आहे। आणि ज्या अनुषंगाने मॅच जर आपण पाहिली की ना, तर आता एक टफ मोमेंटला मोमेंट ऑफ शिफ्ट झाला आहे तो म्हणजे टीम खुनीचा। संदेशने आता शुभ संदेश दिलाय, जो संदेश द्यायला होता टीमला कमबॅकीचा तो संदेश दिला गेलाय। आणि इथं अजूनही 4 चेंडू फेकायचे आहेत, 12 धावसंख्या डिफेन्स करायचे आहेत। यावेळेला जास्त बॅटवरती नाही आहे, परंतु डीपमध्ये एक सिंगल जरूर मिळाली आहे, 2 चा प्रयत्न जरूर असेल। त्या ठिकाणी सरफराज खूपच वेगाने पोहोचतात, कलेक्ट केला गेला, उचलला गेला चेंडू, स्ट्राइकिंगवरती फेकी आणि या 2 धावसंख्या आता बनवायच्या आहेत। 10 बॉल शिल्लक आहेत, 3 काही होऊ शकते या मॅचमध्ये। एक चेंडू अजून डॉट आला तर कदाचित या मॅचमध्ये सुरुवातीच्या ज्या वळणावरती टीम पोचते ना काकडवल, एक बेनिफिट होता तो बेनिफिट नुकताच गमावला गेलाय, म्हणजेच कंपल्सरी या 3 चेंडूमध्ये 10 धावसंख्या ना आता बनवायच्या आहेत त्या म्हणजे टीम काकडवलला। सोपं ही नसणार आहे, सोपं गोलंदाजासाठी नसणार आहे की सेट झालेल्या बॅट्समनला त्यांनी गमावले गेलेत, ते म्हणजे टीम काकडवलच्या अगेन्स्ट खेळत असताना जे बॅट्समन सेट झालेले गमावले गेलेत ना, आता तेच करायचं आहे ते म्हणजेच येणाऱ्या मिडल ऑर्डरच्या या बॅट्समनला। शफल झाले, आउटसाइडला खेळायचा प्रयत्न, अगदी गाव घेतला घातला गेला चांगल्या बॉलचा, लेट थोडीशी अपील पाहायला मिळाली, अपील उचलली जाते पंचांच्या माध्यमातून आणि लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज बाद। तर हर्षद दादा यांना विनंती आहे की व्यासपीठावरती बसा। हर्षद ठोंबरे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत आणि उद्या ती टीम सुद्धा या क्रीडांगणावरती तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल। आज टीम कोणी सी खेळतीये, तिला पाठबळ देण्यासाठी, तिला चीरअप करण्यासाठी आज अज अ प्रेक्षक म्हणून ते तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या बाहेर। वेलकम हर्षद दादा, विनंती करेन की व्यासपीठावरती असनसवा, तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। इथनं आता जे हात खुळे केले होते ना, ते हात अजूनही मजबूत करत असताना अगदी फिल्डिंग सुंदर झाली, गोलंदाजी सुंदर झाली, सरफराजची गोलंदाजी, साहिलची गोलंदाजी आणि त्या अनुषंगाने नितीन फुलोरेचं ते षटक थोडंसं मागडं राहिलं, परंतु त्या षटकाला ना कुठेतरी गाळण्याचं काम केलं गेलं साहिलने, 5 धावसंख्या खर्च केल्या। आणि इथनं टफ इन्काउंटर मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय, 2 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज असेल ती ही कंपल्सरी टीम काकडवलला। यावेळेला उचलला गेला फटका, ही विकेट येईल का? अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सोडला गेला, त्या ठिकाणी थोडासा टप्पा जागा सोडली गेली आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद। समीकरण थोडंसं अवघड, 1 चेंडू आणि 10 ची गरज।
सुरुवातीच्या नितीन फुलोरेच्या षटकामध्ये ज्या 20 धावसंख्या गेल्या त्याच्यानंतर संयम ठेवला गेला बॉलर साहिलने, बॉलर सर्पराजने, सुंदर गोलंदाजी सध्या तरी संदेशी चालू आहे। म्हणून सतत आपण जी गोष्ट उल्लेख करत असतो ना की संयम आणि टेम्परामेंट हे शब्द असे आहेत की जे नेहमी तुम्हाला यशाच्या वाटेवरती घेऊन जातात। ती यशाची वाट ना आता पूर्णपणे सुरळीत केली आहे ती म्हणजेच टीम कोणीने। आज आपण जर पाहिलं गेलं तर या 55 धावसंख्येचा जो पाटला आहे ना तो सहजरित्या डिफेन्स करण्याची हिम्मत ठेवली गेली टीम कोणीने आणि आता एक चेंडूमध्ये 10 ची गरज नवीन फलंदाज कदम साळवी मैदानाच्या आतमध्ये। शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि दिमागदार पद्धतीने आपल्या कामगिरीच्या जोरावरती 55 धावसंख्येचा जो बचाव होता तो बचाव केला गेला आणि या मॅच मध्ये विनंती कोणी हार्ड लक टफ लक टीम काकडवाल। किंवा एखादा चौकार आला असता तर टीम काकडवाल या स्पर्धेमध्ये शिरकाव जरूर करताना